हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा अशी एक ना अनेक विशेषण असणारे राजा शिव छत्रपती यांची पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर अगदी उत्साहानं कामाला लागलं आहे. संपूर्ण कोल्हापुरात ही शिवजयंती साजरी करण्यासाठी अनेक मंडळं आता कामाला लागलेली आहेत. कोणी शिवाजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध देखावे सादर करते, कोणी फलक उभे करते, काही जणांनी मेघडंबरीत शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापनेला सुरुवात केलेली आहे. 3 ते 4 दिवस विविध कार्यक्रमातून या शिवाजी महाराजांचे विचार कोल्हापूरकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्रात रुजवण्यासाठी आता कोल्हापूरकरांनी सुरुवात केलेली आहे. आता आपण पाहूया कोल्हापूरकरांनी कशी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहेत, काय त्यांचे उपक्रम आहेत या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या पारंपरिक शिवजयंती उत्सवाला संपूर्ण कोल्हापूर शहर आता सज्ज झालं आहे. आत्ता आपण आलेलो आहोत बिंदू चौक येथील संयुक्त रविवार पेठ तरुण मंडळाकडे. दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन लोकांच्या समोर शिवाजी महाराजांचे विचार रुजवणारी हे तरुण मंडळ यावर्षी काय करणार आहेत आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही कार्यकर्ते आणि सदस्य या तरुण मंडळाचे आहेत. आम्हाला सांगा की नेमकं तुमचं यावर्षीचं आकर्षण काय, गेली किती वर्ष तुम्ही हे परंपरा जोपासलेली आहे. गेले 1910 पासून साधारणतः या 5 वर्षामध्ये संयुक्त म्हणजे या भागामध्ये आपापल्या पद्धतीने मंडळ शिवजयंती साजरी करत होते, पण त्या सर्वांना एकत्र घेऊन या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा लोकांच्या समोर आदर्श घडावा आणि हा बिंदू चौक हा ऐतिहासिक चौक आहे, यामध्ये जवळजवळ साधारणतः 80 मंडळं एकत्र करून हा गेली 5 वर्ष सतत या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये की जे शिवाजी महाराजांच्या जीवनावरती की ज्यांना जीवनावरती आधारून की लोकांना त्याचं मार्गदर्शन व्हावं किंवा महाराजांचा इतिहास लोकांच्या समोर यावा याकरता या संपूर्णपणे बिंदू चौकाच्या तटबंदीवरती ज्या पद्धतीनं पूर्वी मावळे आपले रक्षण करायचे किल्ल्याचे त्या पद्धतीचा या ठिकाणी सेट उभा केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चालू वर्षी या ठिकाणी जो बोटीतला आरमार जे छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रामध्ये सुद्धा पहारा कशा पद्धतीने असायचा हा करण्याचा उद्देश म्हणजे ज्या पद्धतीनं अनेक वेळा आता काही वर्षामध्ये बॉम्बस्फोट वगैरे होतात समुद्री किनाऱ्यातून किनाऱ्यापट्टीतून या ठिकाणी शस्त्र हत्यार वगैरे येतात, मग त्याचा एक आदर्श आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किती प्रकारच्या बोटी होत्या आणि बोटी त्या बंदोबस्त कसा असायचा याचंही या ठिकाणी संपूर्णपणे त्याची माहिती त्या बोटीच्या भोवतीनं लावण्यात येणार आहे. आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो एक शिवजयंती असावी आणि ती पारंपरिक पद्धतीची असावी आणि 1 मेला या ठिकाणी भव्य अशी मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूकसुद्धा पारंपरिक वाद्यानं निघणार आहे. आरमार त्याचा समुद्र त्याचं किल्ला असं जी शिवाजी महाराजांनी संकल्पना केली तीच लोकांना आम्ही परत इथं दाखवायचा प्रयत्न करत आहोत आणि मेघडंबरी मावळे वगैरे जे पूर्वीचं जे काय संकल्पना आहे ती आम्ही इथं मांडलेली आहे आणि आम्ही साधारणतः 80 मंडळं एकत्र करून त्यात प्रमुख 8 तालीम जे शाहू महाराजांनी स्थापन केलेले त्या 8 तालीम त्यांचा सहभाग यात मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यांचा आणि त्यांना घेऊन आम्ही शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करत आहोत. पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. शिवाजी महाराजांचे विचार आताच्या पिढीपर्यंत रुजवण्यासाठी शिवाजी महाराजांचं युद्धनीतीमधील सर्वात प्रमुख असणारा विचार म्हणजे आरमार. आरमाराचं आकर्षण आणि देखावा या ठिकाणी संयुक्त रविवार पेठ आपल्यासमोर सादर करणार आहे. गेली 44 वर्ष पारंपरिकतेचा बाज राखत यशस्वीपणे पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरे करणारं मंगळपेठ येथील राजश्री शाहू तरुण मंडळ यंदा यांचं काय आकर्षण आहे आता अध्यक्ष आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. गेली किती वर्ष तुम्ही शिवजयंती साजरी करता आणि कशा कशा पद्धतीने साजरी करता? आपल्या मंगळवारपेठेतल्या राजश्री शाहू तरुण मंडळातर्फे गेली 1970 पासून 44 वर्ष शिवजयंती उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. प्राध्यापक पी के पाटील सर यांचं व्याख्यान शिवाजी महाराजांच्यावरती कालच झालेलं आहे. आज 28 रोजी आपले राजेंद्र ठाकूर यांचं छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती व्याख्यान आहे. उद्या आपले रायगडचे समाधीचे पूजक जे केकलेकर पाटील आहेत त्यांचं व्याख्यान छत्रपतींच्यावरती होणार आहे. व 30 रोजी आपल्या मगदूम यांचं शाहीर पोवाड्याचा जुगलबंदीचा कार्यक्रम आहे.
त्यानंतर एक रोजी सकाळी 10:10 आपला शिवजन्म काळ होईल। त्यानंतर दुपारी 4:30 साधारण आपली मिरवणूक सुरुवात होईल। त्यामध्ये हत्ती घोडे उंट पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीचे सुरुवात होईल। पारंपरिक उत्सव गेली 42 वर्ष आपण करतो त्याबद्दल काय सांगाल? यामध्ये 1970 साली मंगळवार पेठ संपूर्ण बी वॉर्डातील सर्व समाज तत्कालीन शेका पक्ष काँग्रेस अगदी आटीतटीने लढणारे या चौकातले लोक या सर्वांनी एकत्र येऊन एकीचा संदेश देणारं हे राजश्री शाहू तरुण मंडळ स्थापन केलं। पूर्ण पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो। याच्यामध्ये विशेषतः व्याख्यानमाला देऊन तरुणांचं प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी आज तागायत केलं जात आहे आणि इथून पुढेही सुरू राहणार आहे। एकंदरीतच गेली 44 वर्ष पारंपरिकतेनं जपलेली ही शिवजयंती यंदाही पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाणार आहे असे इथले कार्यकर्ते सांगतात। शिवजयंतीचे औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम घेत समाज जागृती करत अनेक वर्ष संयुक्त जुनापूर द्वारपेठ शिवजयंती उत्सव साजरा करत आहे। इथली 80 मंडळ आणि 7 आलमीचे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन हा संयुक्त जुनापूर द्वारपेठ हा हे चालू केलेला आहे। या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे ढोल वाजवणे स्पर्धा, हलगी स्पर्धा, तुतारी स्पर्धा, स्विमिंगच्याही स्पर्धा आम्ही घेतलेल्या आहेत। तसंच चोंगी भजनाचे कार्यक्रम, व्याख्यान, पोवाडे, तसंच रक्तदान शिबिर, भव्य मोटरसायकल रॅलीही काढते। यावर्षी आम्ही वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आम्ही 9.5 फुटी ही शिवाजी महाराजांची मूर्ती यावी परवा दिवशी 25 तारखेला आम्ही स्वागतात केलेलं आहे। यात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी यांनी सहभाग घेतला होता। यात लेझिम पथक व धनगर डोळ्याचं यात हे केलेलं होतं आणि वैशिष्ट्य म्हणजे 1 तारखेला जी मिरवणूक आमची होणार आहे। एकंदरीतच पारंपरिक शिवजयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर आता सज्ज झालं आहे। शिवरायांची युद्धनीती, शिवरायांचे सामाजिक विचार हे सर्व रुजवण्यासाठी आता कोल्हापूरकरांनी आपला चंग बांधलेला आहे। ठिकठिकाणी उभे केलेले मेघडंबरी, अनेक देखावे यामुळे आता संपूर्ण शहर हे शिवमय झाले। कॅमेरामन सुरेश पाटीलसह अमोल सरीकर, लाईव्ह कोल्हापूर।